नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण जेवणाची चव वाढवणाऱ्या कैरीच्या अशा दोन कोशिंबीर कशा करायच्या ते बघणार आहोत ह्या कोशिंबीर झटपट होतात जास्त वेळ लागत नाही उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवताना काहीतरी हवं असतं त्यावेळेला आपण ह्या कोशिंबीर करून खाऊ शकतो यामुळे आपली पचनक्रिया पण खूप छान होते आणि ह्या खायला पण छान लागतात ह्या कोशिंबीरमुळे तुमचं जेवण पण खूप छान होईल आणि तुम्ही एका चपातीऐवजी दोन चपात्या शिल्लक खासान तर अशा कोशिंबीर कशा करायच्या ते बघूया इथे मी अर्धी वाटी कैरीचा केस छान असा बारीक किसून घेतलेला आहे तर सालं काढून कैरीचा केस किसून घ्यायचा आहे आणि इथे गाजराचा केस पण अर्धी वाटी घेतलेला आहे ते पण यामध्ये टाकून घेऊया आणि बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी तो पण टाकून घेऊया अर्धी वाटी टमाटर चिरून घेतलेला आहे बारीक ते पण यामध्ये टाकून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी ती पण यामध्ये टाकून घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला आणखी काही भाज्या ॲड करायच्या असतील त्या पण तुम्ही करू शकता तर इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला इथे काळं मीठ टाकायचं आहे काळं मीठ टाकल्यामुळं आपल्या चव पण खूप छान येते तर इथे मी एक चमचा साखर घेतलेली आहे आपला आंबा आंबट असल्यामुळं थोडंसं गोड आंबट अशी कोशिंबीर खूप छान लागते इथे मी एक चमचा तिखट टाकून घेतलेला आहे तर हे आपण बाजूला ठेवूया आणि दुसरी कोशिंबीर करायला घेऊया तर इथे मी कैरीची सालं काढून फोडी करून घेतलेली आहेत तर बारीक फोडी करून घ्यायची आहे अर्धी वाटी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी इथे गाजर बारीक चिरून घेतलेला आहे आणि पाथेचा कांदा घेतलेला आहे अर्धी वाटी अर्धी वाटी टमाटर चिरून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इथे मी पत्तागोबी घेतलेली आहे तर तुम्ही यामध्ये पत्तागोबी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी टाकू शकता आणि कोथिंबीर टाकून घेऊया तर इथे अर्धी वाटी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे यावर आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि एक चमचा आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे तर साखर टाकून घेऊया आणि इथे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं काळं मीठ पण टाकून घेऊया तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा जिरक टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत तर आपण भरपूर अशी पानं घालून घेतलेली आहे आणि यावर हे तेल टाकायचं आहे आणि हा तडका मारून घ्यायचा आहे कोशिंबिरीला तर हा तडका मारून घेतलेली कोशिंबीर खूप छान लागते आणि ही दुसरी कोशिंबीर बनवलेली आपण त्यावर पण तेल टाकून घेऊया तर इथे आपल्याला हे गरम गरमच तेल टाकायचं आहे गरम तेल टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे तर याला छान मिक्स करून घेऊया ह्या अशा पद्धतीच्या कोशिंबीर खायला पण खूप छान लागतात आणि सर्वजण असे आवडीने खातील आणि जेवणाची चव पण खूप वाढवतात तुम्ही जेवताना अशा कोशिंबीर खासान तर तुम्ही एका चपातीच्या ऐवजी दोन चपात्या नक्की जास्त खासान तर अशा कोशिंबीर आहेत तर ह्या कोशिंबीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे आता छान मिक्स करून झालेलं आहे आणि तुम्ही ह्या कोशिंबीर करून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तर दोन दिवस छान टिकतील अशा कोशिंबिरी आहेत तर ह्या कोशिंबिरी खायला पण खूप छान लागतात उन्हाळ्यामध्ये आपल्या तोंडाची चव कमी होते तर अशा वेळेला तुम्ही अशा कोशिंबीर करून खाऊ शकता अशा ह्या कोशिंबिरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका